आणि आपण कार्यक्रम ठरवलेला नाही घ्यायचा, आपण मनोरंजनासाठी आलोय ना तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या फरमाईशचा कार्यक्रम करायचा, गप्पा मारत कार्यक्रम करूया. आणि खूप छोटे छोटे मित्र झालेत माझे इथं, वेदांत, गणेश वगैरे. एकदा जोरदार पुन्हा एकदा आम्ही आणि तुम्ही सगळे मिळून सर्वप्रथम तुम्हाला ओळख करून देतो. तुम्ही सुंदर जो कीबोर्डचा आवाज ऐकताय तो आपला देवीदास देवरे नावाचा आपला कलाकार आहे, तो वाजवतोय. त्याच्याबरोबर त्याच्यानंतर ऍक्टोपॅड वरती आज मारुती दादा आहे, तो ऍक्टोपॅड प्ले करणार आहे. त्यानंतर ढोलकी ढोलक आपले सूरज दादा आहेत, सूरज सर आहेत, ते आज प्ले करणार आहेत आपल्यासाठी. आणि जेन सिंगरमध्ये आज आपल्यासोबत मंगेश आहे आणि गोपाल आहे, हे दोघं आहेत. आणि लेडीज सिंगरमध्ये आज आपल्याकडे शीतल केंद्रे आहे, शीतल दिदी आहे आणि नूतन दिदी आहे, नूतन होलकर आणि कविता आहे. साऊंड ऑपरेटर आपले माऊली दादा आहेत, वीरभद्र दादा आणि उदय सर. आणि आम्हाला इथपर्यंत घेऊन जे येतात आमचे रेग्युलर ड्रायव्हर, ते आमचे राठोड काका आहेत. एकदा तुम्ही सगळ्यांनी न लाजता फरमाईश सांगायच्या, ज्या तुमच्या फरमाईश असतील आणि आमच्याकडे ते गाणी असतील तर नक्कीच आपण घेऊयात. पुढचा एक दीड तास आपल्याला मस्त मनोरंजन करायचं आहे आणि खूप छान तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यायचा. देणार ना? सुरू करूया. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तवनाने किंवा आपल्याला जे काही सुरू करायचं आहे गणपती पूजनेच होत असते. तर याही सुरेल आपण संगीत मैफिलीची सुरुवात एका गणेश भजनाने करणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या सर्वांसाठी छोट्या मुलांनीच गायले ते, पण आज शीतल दिदी तुमच्यासाठी गाणं गाणार आहे. तुझं सुख करता तुझं दुःख करता या गाण्याने सुरुवात केली. आवडेल का तुम्हाला हे गाणं? मनापासून म्हणताय ना? शीतल दिदी तुमच्यासाठी गाते तुझं सुख करता. सुख करता की दुख हरता, सुख करता की दुख हरता.
असं कळलं बरोबर ना. एक देशभक्तीपर गीत घेऊया आणि त्याच्यानंतर एक गाणं होईल आणि मग तुमच्या फरमाईशी येतेप्रमाणे घेऊया ना. पहिली पहिलीची फरमाई, दुसरी दुसरीची फरमाईश, चालेल ना? एकदा जोरदार टाळ्या होता, जोरदार टाळ्या. हिंद देश प्रेम निवासी हे गीत घेणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर आपण पुढे चालणार आहोत. धर्म असतील हजार लाखो असतील जाती पण यांना सगळ्यांना
एकत्र गुंफणारा एकमेव छत्रपती एकमेव छत्रपती। Thank you.
सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंच हा गेली 12 वर्ष काम करतो पूर्ण महाराष्ट्रात नाही मित्रांनो आम्ही भारतात जाऊन आलो सगळीकडे सगळ्या राज्यांमध्ये बऱ्यापैकी आपले कार्यक्रम झालेले आहेत आणि आपण काय करतो समजा शिवजयंती आली का जे आपलं फ्रेंड सर्कल आहे म्हणजे हजारो नंबर आमच्याकडे आहेत हजारो लोक आहेत त्यांच्यामधून आम्ही गाणी मागवत असतो की कुठली गाणी ह्या शिवजयंतीला चालतील अशी 22 गाणी आपल्याकडे 16 तारखेला आली होती सॉरी 15 तारखेला आली होती काल फक्त दिवसभरात 22 गाण्यांची प्रॅक्टिस करून हे गाणं काल दिवसभरात बसवलंय फक्त म्हणजे आपण आधी त्या कलाकारांकडनं सगळ्यात जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्याकडनं मागवतो की कुठली गाणी तुम्हाला अपेक्षित आहेत आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसात ती प्रॅक्टिस करून आमचे सूरज दादा असतील मारुती दादा असतील देवादादा असेल आणि हे सगळे कलाकार आणखीन आपल्याकडे असे बरेच कलाकार आहेत 35 कलाकारांचा आपला मोठा ग्रुप आहे सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंच की जो फक्त गाणीच गात नाही तर आपण दृष्टीहीन आहोत कुणापेक्षा कमी नाही म्हणून आम्ही अभिनयाचे पण खूप मोठे मोठे कार्यक्रम करतो स्टेज शो साईबाबांचा दरबार शिवाजी महाराजांचं आगमन वगैरे असे खूप आजपासून 28 तारखेपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने रोज म्हटलं तरी शिवजयंतीचा कार्यक्रम आपला होतो इथून पुढे आम्हाला परत कार्यक्रमाला जायचंय आणि काल तासाभरात हे गाणं फक्त आपल्या मंगेशी देवादादाने सूरजदादाने मारुतीदादाने बसवलंय एकदा जोरदार यांचं प्रोत्साहन मिळालं म्हणून कार्यक्रम चरणों में झुके बादल भी तेरे पर्वत पे लगे शैया तेरी हे काल रात्रि कल्याणी तर जोड़ धरा पर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं
खिल जाती है सूखी डाली, भर जाती है झोली काली, तेरी ही मेहरबानी। तेरे बढ़ते या मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। है काल रात्रि है कल्याणी तेरा जोर धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। दाम इनका।